वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेव येथे नंगारा वस्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. 26 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे. नंगारा वस्तू संग्रहालयाच्या जवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी, पाहूयात. वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेव येथे देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नगारा वास्तू संग्रहालयाचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला होता. या ठिकाणी या नगारा वास्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील अन्य मंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर बंजारा बांधव देखील लाखोच्या संख्येने या नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. याच नंगारा संग्रहालय वास्तूचं काम देखील अंतिम टप्प्यात आलं असून काल संजय राठोड पालक यांनी सुद्धा या नंगारा वास्तू संग्रहालयाची पाहणी केली आणि येत्या 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच नगारा वास्तू संग्रहालयाचं देखील लोकार्पण सोहळा त्यांच्या हाती पार पडणार आहे. गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.